वळूयात पुढच्या बातमीकडे. जुन्या पेन्शन योजनेसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका राज्य कर्मचारी संघटनेनं घेतली आहे. संप यशस्वी करण्यासाठी मुंबईवर फोकस ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतलाय. मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये संप यशस्वी करण्याची चर्चा बैठकीमध्ये झाली, त्यामुळे मंत्रालयामध्ये संप कायम ठेवण्यासाठी संघटनांची तयारी सुरू आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आजपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला. काल रात्री चर्चा सुद्धा झाली मुख्यमंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांमध्ये, मात्र या चर्चेमध्ये काही ठोस तोडगा निघू शकला नाही आणि त्यानंतर संपाच्या मुद्द्यावर कायम राहण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.